पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आपल्या समाजामध्ये आपण म्हणतो की बाई आणि बाटली सोबत जाते. जे पुरुष दारू पितात तर त्या दारूमुळे, त्या अल्कोहोलमुळे त्यांच्या अंडाशयावर परिणाम होतो आणि शरीरामध्ये मेंदू आणि पुरुषाचं आणि बाईचं अंडाशय ही इंद्रिय अशी आहेत की एकदा जर ती निकामी झाली तर ती परत भरून येऊ शकत नाहीत. आणि मग पुरुषाच्या अंडाशय खराब झाल्यामुळे त्यात पुरुष बीज तयार होत नाहीत, किंवा कधीकधी ते अंडाशय इतकं निकामी होऊन जातं की त्याच्यातनं पुरुष रस टेस्टोस्टिरॉन निघत नाही. या पुरुष रसावरती त्या पुरुषाचं पुरुषत्व अवलंबून असतं. आणि अनेक पुरुष जेव्हा त्यांना त्यांची बायको म्हणते की अहो दारू पिऊ नका, काय उत्तर देतात नवरे? माझ्या कमाईची पितो, मी मर्द आहे, मी पिणार. तुझ्या बापाच्या कमाईची पितो का, तुझ्या कमाईची पितो का? ज्या मर्दपणाचा त्या पुरुषांना एवढा अभिमान वाटतो त्या मर्दाचा नामर्द करणारी दारू आहे. दारू पिणं जर सुरूच ठेवलं तर काही दिवसांनी या अंडाशयातनं टेस्टोस्टेरॉन निघणं बंद होतं आणि त्या पुरुषाचं लिंगच ताठ होणार नाही आणि तो कुठल्याही स्त्रीशी लैंगिक संबंध करू शकणार नाही. अजून दारूच्या बाबतीत मी जे म्हटलं की बाई आणि बाटली सोबत जाते, दारू पिणाऱ्या व्यक्तीची लैंगिक इच्छा वाढते पण लैंगिक समाधान होत नाही. इच्छा वाढते पण समाधान होत नाही, म्हणून दारू पिणारे स्त्री पुरुष एकापेक्षा जास्त जोडीदाराशी लैंगिक संबंध करतात. अनेक पुरुष वेश्यांकडे जातात, इतर स्त्रियांशी बेजबाबदार लैंगिक वर्तन करतात आणि त्यामुळे दारू पिणाऱ्या स्त्री पुरुषांमध्ये बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे गुप्त रोगांचं प्रमाण वाढतं. HIV एड्स होण्याची शक्यता वाढते आणि गुप्तरोगाची जर लागण झाली तर परत त्या गुप्तरोगांचा परिणाम त्यांच्या अंडाशयावर होतो, त्यांच्या स्त्री असेल तर तिच्या गर्भाशयावर होतो, स्त्री पुरुषांच्या दोघांच्या अंडनलिकेवर होतो आणि अंडनलिका पूर्णपणे बंद होऊन जातात आणि त्यांना वंध्यत्वाची समस्या निर्माण होते, किंवा गर्भधारणा जरी झाली तरी वारंवार गर्भपात होणं, मृतपिंड जन्माला येणं, अपुऱ्या दिवसाची मुलं जन्माला येणं, किंवा मतिमंद मुलं जन्माला येणं, व्यंग असलेली मुलं जन्माला येणं, अशा पद्धतीचे दोष त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या की जेव्हा दारू पितात बाया शुद्धीवरती नसतात, कारण मेंदूवरती डायरेक्ट डिप्रेसिंग इफेक्ट आहे. लोकांना वाटतं की दारू स्टिम्युलंट आहे, दारू पिल्याने उत्तेजना वाढते. नाही, चुकीचं आहे. उलट दारू प्याल्याने आपल्या मेंदूमधली उत्तेजनाची जी अवस्था असते ती कमी होऊन जाते आणि डिप्रेशन त्याच्यामध्ये होतं आणि सारासार विवेक नष्ट होतो. आणि अशा स्त्रियांवरती दारूच्या नशेत जेव्हा असतात तेव्हा इतर पुरुषांकडनं लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा जेव्हा बलात्काराचे प्रकरणं समोर येतात किंवा एकतर्फी प्रेमातून खून प्रकरण झालेलं आहे, लहान मुलींवरती अत्याचार झालेले आहेत, असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप गवगवा त्या घटनेचा केला जातो, पण शेवटी कुठेतरी एक छोटीशी बातमी असते की घटना घडण्याच्या वेळेला आयदर तो बलात्कार करणारा व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीवरती बलात्कार झालेला आहे ती व्यक्ती दारूच्या नशेत होते. विवेकच राहत नाही, आपण काय करतो हे समजत नाही, एक प्रकारचे उन्मादावस्था असते, खरी उत्तेजना नसते, ते माणसाचा जनावर बनवते, ती पाशवी वृत्ती माणसातली जागृत होते. आणि बाया दारूच्या नशेत असल्या तर त्या विरोध करू शकत नाही, त्यांच्यामधली शारीरिक ताकद कमी होऊन जाते आणि म्हणून दारू ही स्त्री पुरुषांच्या लैंगिक जीवनावरती आणि समाजात वावरताना त्यांच्यावरती जे लैंगिक आक्रमण होतं त्यावरती प्रभाव टाकणारी एक फार वाईट गोष्ट आहे. आता हा माणूस बघा नामर्द झालेला आहे आणि मग आता मनामध्ये त्याच्या नैराश्य आलेलं आहे. दारू पिणाऱ्या माणसालाही कळतं बरं की मी दारू पितो ती चांगली नाही आहे, वाईट आहे, पण तो व्यसनाधीन जेव्हा बनतो तेव्हा त्याचा स्वतःवरती ताबा राहत नाही. व्यसन त्यालाच म्हणतात, त्याच्या मनावरती त्याचा ताबा राहत नाही आणि मग तो दारू पितो आणि मग दारूच्या नशेतून जेव्हा बाहेर येतो
तेव्हा मग त्याच्या मनामध्ये अपराधेपणाची न्यूनगंडाची भावना निर्माण होते, त्यामुळे स्वतःविषयी कमीपणाची भावना असते. मी दारू का पायलो म्हणून स्वतःवरती राग असतो, नैराश्य असतं, आणि पुष्कळ माणसं अशा नैराश्यावस्थेमध्ये आत्महत्या पण करतात. तर त्यामुळे दारूचे जे दुष्परिणाम आहेत ते सर्व शरीरावरती, मनावरती, समाजावरती, कुटुंबावरती होणारे दुष्परिणाम असतात. जी व्यक्ती दारू पिते त्यांच्यावरती काय मानसिक दुष्परिणाम होतात? सतत सतत चिडचिड त्यांची असते, कारण समाज त्यांना दूर ठेवतो, इतर लोक त्यांना दारुडे म्हणून वाईट नजरेने बघत असतात, घरामध्ये सतत भांडणं होत असतात, पैशाची कमतरता असते, नोकरीमधनं पुष्कळदा त्यांना काढून टाकण्यात येतं, मनावरती सतत दडपण असतं, स्वतःचाच राग येत असतो, त्यामुळे चिडचिड होत असते. राग येतो तो रागाला नियंत्रित करू शकत नाही, अनावर तो राग होतो आणि पुष्कळदा मग त्याच्यातनं गैरकृत्य घडू शकतं. मग स्त्रियांवरती अत्याचार असो किंवा कोणावरचा खून करणं असं, पुष्कळदा दारूच्या नशेत इतरांचा खूनही केला जातो. अनेकदा आपण अशा घटना बघतो की दारूमध्ये भांडणं झालीत आणि एका मित्राने दुसऱ्या जीवलग मित्राचा खून केलेला आहे, किंवा मुलांनी वडिलांचा खून केला, किंवा वडिलांनी मुलांचा खून केला, अशाही घटना आपण बघतो. नंतर तुसडेपणा येतो मना, कारण तुसडेपणा का येतो? कारण सर्वजणं त्याला हाडहूडच करत असतात त्या व्यक्तीला. दारू पिणाऱ्या माणसाकडे समाज सन्मानाने बघत नाही आणि म्हणून मग त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याशी कोणी नीट वागत नाही असं त्याला वाटतं. सर्वजणं जणू काही आपले शत्रू आहेत, आपले दुश्मन आहेत असं त्याला वाटायला लागतं आणि म्हणून स्वभावामध्ये तुसडेपणा येतो, एकलकोंडेपणा येतो, कुणीच आपला नाही, मी एकटा आहे, आणि अजून 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 तो मनातली ती उदासीनता वाढत जाते. भीती वाटते, नैराश्य वाटतं, वैफल्य येतं, हे अनेक मानसिक दुष्परिणाम दिसतात. मेंदूवरती कारण परिणाम होत असतो, त्यामुळे मेंदू नीट काम करत नाही म्हणून या अनेक प्रकारचे मानसिक दुष्परिणाम होतात. स्मरणशक्ती कमी होते, कारण मेंदूमध्ये परिणाम झाल्यामुळे त्या माणसाला नीट आठवत नाही. पुष्कळदा नुकतं काय घडलेलं आहे हे सुद्धा त्याला आठवत नाही आणि झोप येत नाही. आणि मग झोप यावी म्हणून अनेकदा दारू पितात, पण त्या दारूचा इतका कब्जा तुमच्या मेंदूवरती होतो की मेंदूमधलं जे झोप नियंत्रण करणारं जे केंद्र असतं ते खराब होऊन जातं आणि मग झोपच येत नाही आणि मग ते एक विशेष सर्कल बनतं. झोप येत नाही, मग त्याच्यातनं चिडचिड निर्माण होणं, उदासीनता निर्माण होणं, मग अजून दारू पिणं किंवा अजून जास्त प्रमाणात दारू पिणं, या गोष्टी घडत जातात. माणसं पागल होतात, रस्त्यावरती कितीतरी पागल दिसतात. मला आठवतं मी जेव्हा गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदा आली आणि गडचिरोलीच्या रस्त्यावरती एक तरुण मुलगा मला पागल फिरताना दिसायचा. आणि एकदा एका मोहल्ल्यामध्ये माझी दारूच्या संदर्भात महिलांसोबत मीटिंग होती आणि मी त्यात जेव्हा उल्लेख केला की दारूमुळे माणसं पागल होऊ शकतात, तर एक तरुण स्त्री उठून उभी राहिली आणि म्हणाली, हो बाई अगदी बरोबर आहे, त्या गडचिरोलीच्या रस्त्यावरती तुम्ही बघत असाल तो जो दारू पिऊन फिरतो ना पागल झालेला माणूस, तो माझा नवरा आहे. तो पहिले पोलीस होता पण दारूचं व्यसन लागलं आणि तो पागल झाला. आत्महत्या होते कारण मनावरचा ताबाच नसतो. दुःख, नैराश्य, पैसा नसणं, लोक आपल्याशी तुसडेपणाने वागतात, आपण एकटे आहोत, इतका त्याचा मनावरती परिणाम होतो की जीवनामध्ये मग आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही. आत्महत्येच्या बाबतीत सध्या मी एक अभ्यास करते आहे आणि मी बघते आहे की कितीतरी आत्महत्या ह्या दारूच्या व्यसनामुळे घडलेल्या आहेत. आर्थिक दुष्परिणाम होतात, कारण व्यसन काही फुकट होत नाही. सुरुवातीला कदाचित तुमचे मित्रमंडळी तुम्हाला, अरे काही नाही होत, मी देतो तुला दारू, मी पाजतो दारू, अरे काही नाही होत, एक पी एक घे म्हणतील. पण जेव्हा तुम्ही व्यसनी बनता तेव्हा ते तुमचे मित्र तुमच्यापासून दूर जाणार आहे, तुम्हाला कोणीच ते पैसे देणार नाही आहेत आणि मग तुमचा जो काही तुम्ही अर्थार्जन करता, जो काही तुमच्याकडे पैसा आहे तो दारूमध्ये उडवता आणि मग पैसा पुरत नाही म्हणून घरामध्ये मग इतरत्र घरामध्ये चोऱ्या करता.
कितीतरी पुरुषांना पाहिल्या घरातल्या बाईचे कपडे चोरून नेतात. बायांनी मला हे सांगितलं आहे, धान्य चोरून नेतात, मुलाबाळांचं शिक्षण बंद करतात, घरामध्ये खायला अन्न नसतं, मुलाबाळांसाठी औषधे नसतात, अन्न नसतं, कारण त्यांना दारू हवी असते. आणि मग लबाड्या करणं, चोऱ्या करणं असे सामाजिक गुन्हे त्यांच्याकडे घडत असतात. पैसे नाही म्हणून मग सतत याच्याकडनं उधार, त्याच्याकडनं उधार, हा हे कर्ज घेणं, ते कर्ज घेणं, त्या चक्रामध्ये जात असतात. आणि मग ती उधारी वाढते, कर्ज वाढतं, लोक आपल्या मागे लागतात की माझे पैसे परत कर, पैसे परत कर, या माणसाकडे पैसे नसतात. आणि म्हणून मग हा माणूस, त्याचा जो ताण येतो म्हणून अजून दारू पितो, अजून पैसे खर्च होतात आणि त्या नरकामध्ये तो फसतच जातो. दारूमुळे नोकरी व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं, अनेकदा मग काम करू शकत नाहीत नीट, म्हणून नोकरीतनं पुष्कळदा सस्पेंड केलं जातं, कामातून काढून टाकण्यात येतं. अनेकदा व्यवसाय एखादा स्वतःचा सुरू असेल तर दारूमुळे त्या व्यवसायाकडे लक्ष नसतं, किंवा आलेल्या पैशाचं नियोजन करता येत नाही, त्या व्यवसायातनं आलेला पैसा पूर्णपणे दारूमध्ये खर्च केला जातो, त्यामुळे व्यवसाय बंद करावा लागतो. कार्यक्षमता कमी होते, कुठे मजुरी करावी, कष्टाची कामं करावी तेही करू शकत नाहीत, कारण स्नायू आणि हाडं कमजोर झालेले असतात. आणि या सर्व गोष्टींमुळे घरातल्या ज्या आर्थिक गरजा असतात त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि घरामध्ये त्यामुळे गरिबी येते. कितीतरी माणसं, श्रीमंत माणसं पूर्णपणे कफल्लक झालेली उदाहरणं आपण बघतो. ते दारू विकणारे, दारूचा व्यापार करणारी माणसं गब्बर बनतात आणि तुम्ही दारू पिणारी माणसं पूर्णपणे कंगाल बनतात, भिकारी बनतात, देशोधडीला लागतात आणि मग शेवटी आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही किंवा नैसर्गिक मृत्यू फार कमी वयामध्ये येऊ शकतो. कुटुंबियांसोबत दुष्परिणाम होतात, कौटुंबिक दुष्परिणाम याचे खूप आहेत. कारण दारू पिणारा व्यक्ती जर घरात असेल तर कुणाला आवडेल? मग सतत कुटुंबियांसोबत भांडणं होत असतात, आई वडिलांसोबत भांडणं, पत्नीसोबत भांडणं, मुलांसोबत भांडणं, सर्वांसोबत, शेजाऱ्यापाजाऱ्यांसोबत भांडणं, मारझोड, या साऱ्या गोष्टी होतात. परस्परांमधला विश्वास नष्ट होतो. कुटुंब व्यवस्थेचा, वैवाहिक जीवनाचा पाया आहे की एकमेकांमधला विश्वास असायला पाहिजे, नातं पारदर्शक असायला पाहिजे. पण कुणीच दारुड्या माणसावरती विश्वास ठेवत नाही, कारण त्याचं पूर्ण पायाच खोटेपणावरती असतो आणि त्यामुळे कधीच विश्वास नसतो. मी बघते आमच्याकडे अनेक, आम्ही जे व्यसनमुक्तीचं केंद्र चालवतो, अनेक पुरुष येतात आणि व्यसनमुक्त होऊन जातात आणि मग जेव्हा फॉलोअपसाठी येतात तर काही जणांनी परत प्यायला सुरुवात केलेली असते. आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की का हो तुम्ही का प्यायला लागलात, तर म्हणतात नाही मॅडम मी दारू बंद केली, पण घरी बायको विश्वासच ठेवत नाही. मी घरी गेलो तर ती माझा तोंडाचा वास घेऊन बघते, मी पिण्याचा पाण्याचा ग्लास मागितला तर म्हणते हां तुम्हाला दारूचीच आठवण आली असेल. तर घरचे लोक माझ्यावर विश्वासच ठेवत नाही, तर मी मग दारूच पिऊन टाकली. तर बघा असे दुष्परिणाम होतात. व्यसनमुक्तीमध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आम्ही फक्त त्या व्यक्तीचं समुपदेशन करत नाही, दारुड्या व्यक्तीचं, कुटुंबियांचं समुपदेशन करतो, कारण तो एकटा पुरुष आजारी नाही तर अख्खं कुटुंब, जेव्हा व्यसनी एक माणूस घरातला असतो अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये आजारी असतं. आणि त्यामुळे व्यसनी माणसाला बाहेर येण्यासाठी घरातल्या लोकांची मदत फार आवश्यक असते. घरामध्ये सतत भांडणं सुरू असतात आणि त्या भांडणांचा डायरेक्ट परिणाम तुमच्या मुलांवरती होतो. ती मुलं काय घेणार तुमच्याकडनं आदर्श, की असंच वागायचं असतं? कदाचित ती मुलं मग कटकटून तुमच्या कटकटींना वैतागून घरातनं पळून जाऊ शकतील, तेही तुमच्यासारखे चोऱ्या लबाड्या करू शकतील, तेही तुमच्यासारखे व्यसनाधीन बनू शकतील, किंवा कधीकधी मग बंडखोर वृत्ती त्यांच्या जागृत होऊ शकेल. इतका राग आपल्या घरच्या व्यसनी व्यक्तीविषयी असतो की त्यामुळे मग मारहाण पण होते. अनेक घरांमध्ये आम्ही बघतो की मुलगा बापाला मारतो, किंवा मुलगा सून आपल्या सासऱ्याला किंवा सासूला ते व्यसनाधीन जर असेल
तर आपल्या लहान मुलाला हात लावू देत नाही. मला आठवतं माझ्याकडे सुप्रीम कोर्टचे वकील बाई दिल्लीवरनं आली होती व्यसनमुक्तीसाठी गडचिरोलीला, आणि मी त्या बाईला म्हटलं, 50 वर्षाची बाई होती, म्हटलं तुम्ही आत्ता या वयात का आलात, तर त्या मला म्हणाल्यात कारण आता माझी सून घरात आलेली आहे आणि माझ्या दारूच्या व्यसनामुळे माझी सून माझ्या नातवाला माझ्याजवळ येऊ देत नाही आणि मला त्याचं प्रचंड दुःख झालं आणि म्हणून मला व्यसनमुक्त व्हायचं आहे. त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होतं. आपली मुलं किती आनंदाने आपण राहू शकतो, किती आनंदाने पुरुष लग्न करतो, किती आनंदाने मुलांना जन्म देतो, पण ह्या एका व्यसनापायी त्या पूर्ण आनंदावरती विरजण होतं. पतीपत्नीमध्ये बेबनाव सुरू होतो, भांडणं व्हायला लागतात आणि मग त्या भांडणांना त्या मारापीट जी होते पत्नीची त्याच्यामुळे, किंवा घरामध्ये इतकी आर्थिक टंचाई असते की मग त्याच्यामधनं घटस्फोट होतात. आपण जी घटस्फोटाची प्रकरणं बघतो किंवा पुष्कळदा बायको नवऱ्याला सोडून जाते, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे नवऱ्याची दारू. कुटुंबावरती जेव्हा परिणाम होतात तेव्हा साहजिकच समाजावरती परिणाम होतात, कारण आपण शेवटी सर्वजण व्यक्ती म्हणून जरी असलो, आपले कुटुंब जरी असलं, तरी शेवटी आपण या समाजाचा एक भाग आहोत. सारे व्यक्ती सारे कुटुंब मिळून समाज बनत असतो आणि म्हणून मग ह्या दारूचे सामाजिक दुष्परिणामही खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. दारू पिणाऱ्या माणसाला समाजात कधीही मान मिळत नाही, सर्व हसतात, कोणीही त्याचं म्हणणं सिरियसली घेत नाही. तो एखादी चांगली गोष्ट जरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल, चांगला मुद्दा जरी मांडत असेल, तरी लोक त्याला सिरियसली घेणार नाही. त्याचा सतत अपमानच होत असतो. त्याच्या नातलगांसोबत त्याचे संबंध बिघडलेले असतात. कुणाही नातलगांना तो नकोसा असतो. कुणाच्याही घरी गेलं की तो कसा घराबाहेर जाईल म्हणून ते नातलग धडपड करतात, कारण कोणालाच ते कटकट हवी नसते, नको असते. भांडणं, दारूसाठी पैसे मागणं, खोटं बोलणं, त्यामुळे नातलगांसोबत संबंध बिघडतात. समाजामध्ये तो एकटा होतो. सामाजिक नियमांचं तो पालन करू शकत नाही कारण मेंदूच चालत नाही. मग त्याच्या हातून अपघात घडतात. धड चालता येत नाही. आपला स्वतःचा तोल सायकलवर असेल, मोटरसायकलवर असेल किंवा चारचाकी वाहन चालवत असेल, स्वतःचा तोल सांभाळता येत नाही आणि मग एक तर स्वतः ॲक्सिडेंट करतो किंवा मग इतर वाहनं समोर न येत असतात, इतर माणसं समोर न येत असतात, कधी जनावरं येत असतात, तर त्यांना त्याला चुकवता येत नाही आणि त्यामुळे त्या धुंदीमध्ये अनेकदा अपघात घडतात. त्याच्यामधनं मृत्यू होऊ शकतो किंवा जन्मभरासाठी म्हणून तो माणूस अपंग होऊ शकतो. त्यामुळे एकूण ह्या व्यक्तीची सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत अवस्था असते. कुणालाच तो नको असतो. घरी दारी सारेच जण हाडहूड, कुत्र्याला जसं हाडहूड करतात लोक, काही जण प्रेमाने वागवतात कुत्र्यांना सुद्धा, पण दारुडा माणूस नको, नको रे बाबा या दारुडा माणूस, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षित जीवन त्याच्या वाटेला येतं. घटस्फोट होतो त्यामुळे अजून त्याला एकलेपणा वाटतो. घटस्फोट झालेला आहे, समाजामध्ये सतत त्याच्या भांडणामुळे आजूबाजूचे लोक वैतागलेले असतात, अनेक अपघात घडतात, त्याच्यातून गुन्हे घडतात, चोऱ्या होतात, बलात्कार होतो आणि मग त्याच्यामुळे त्याला तुरुंगवास पण भोगावा लागतो आणि अशा पद्धतीचे सामाजिक दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकतात. आणि शेवटी नैतिक दुष्परिणाम. आपण माणूस आहो बघा, आपल्याला सारासार विचार करण्याची शक्ती परमेश्वराने दिलेली आहे, पण मीच असं सुरुवातीला म्हटलं की त्या माणसाचं जनावर बनणं हे दारू करतं, किंवा त्या दारूमुळे शेवटी डुकरासारखा तो गटारात लोळतो, त्याचे नैतिक दुष्परिणाम होतात. आपण काय करतोय कशावरतीही त्याचा ताबा नसतो, त्याचं वागणं बोलणं चालणं सारं बेताल होऊन जातं आणि मग हे नैतिक दुष्परिणाम जे असतात समाजामध्ये योग्य आणि अयोग्य, काय चांगलं काय वाईट
हे जे नियम असतात ते नियम तो पालन करू शकत नाही आणि मग त्याची नैतिक घसरण सुरू होते आणि मग सतत खोटं बोलत राहणं, व्यसनासाठी चोरी करणं, स्वैराचारी वृत्ती. मग आम्ही जे म्हटलं की लैंगिक इच्छा वाढते पण लैंगिक समाधान होत नाही. नंतर बाई आणि बाटली सोबत जाते. मी मघा सांगितलं की समाजाचे कोणतेच नैतिक नियम पाळले जात नाही. आपण काय करतो आहे, कोणासोबत लैंगिक संबंध करतो आहे, लहान मुलांवरती आपण पाशवी अत्याचार करतो आहे का, दारूच्या नशेमध्ये अनेक घरांमध्ये सख्खा बाप आपल्या मुलींवरती अत्याचार करताना आम्ही बघितलेलं आहे. आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो, टी व्हीमध्ये बातम्या ऐकतो. निर्णय क्षमताच नष्ट होऊन जाते, त्यामुळे चांगलं वाईट ह्याच्यातला भेदच करू शकत नाही. असे हे दारूचे दुष्परिणाम आहेत. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.